रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे रविवारी बहुउद्देशीय सभागृहाचं उद्घाटन हे रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते आणि मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं. यावेळी चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलचा कॅम्पस हा रयत शिक्षण संस्थेचा सर्वात उत्कृष्ट असा कॅम्पस आहे आणि त्याचा कळस हा बहुउद्देशीय हॉल आहे असं प्रतिपादन केलं. रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये बहुउद्देशीय सभागृह सुरू करण्यात आलंय. या सभागृहाचा उद्घाटन सोहळा रविवारी संपन्न झाला. यावेळी रयतचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते आणि मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत या सभागृहाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रयतचे ऑर्गनायझर डॉक्टर अनिल पाटील, संस्थेचे सेक्रेटरी विकास देशमुख, ऑडिटर डॉक्टर शिवलिंग मेणकुदळे, माजी सेक्रेटरी डॉक्टर विठ्ठल शिवणकर, सहसचिव डॉक्टर ज्ञानदेव मस्के, बंडू पवार, माजी सहसचिव डॉक्टर गणेश ठाकूर, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, वाय टी देशमुख, गणेश भगत, राजेंद्र साळुंखे, प्रमोद कोळी, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य डी बी पाटील, ज्योत्सना ठाकूर, रवींद्र भोईर, भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका राज अलोनी, भाजप महिला मोर्चाच्या आशा भगत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रथमतः या अप्रतिम अशा प्रकारच्या मल्टीपर्पज हॉलचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर होतो. हा जो कॅम्पस आहे लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलचा जो कॅम्पस आहे तो वन ऑफ द बेस्ट ऑफ द रयत शिक्षण संस्था हा कॅम्पस आहे आणि याचं निर्माण करण्याचं श्रेय आता डॉक्टर अनिल पाटील साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे सगळं श्रेय जे आहे ते रामशेठ ठाकूर साहेबांचं आहे. आणि हा जो काही कॅम्पस आहे ब्युटिफुल कॅम्पस, सर्व सुविधांनी युक्त असा कॅम्पस, या कॅम्पसचा कळस जो आहे तो हा मल्टीपर्पज हॉल आहे आणि तोही साधा मजल्यावर असल्यामुळे कळस शकतो. अप्रतिम अशा प्रकारचा हॉल बांधण्याबद्दल ही संकल्पना मला खूप आवडली. एकतर हा स्टेज अप्रतिम अशा प्रकारचा स्टेज भरपूर म्हणजे पाहुणे किती आले तरी स्टेज कमी पडणार नाही, इतकं मोठा एक स्टेज या ठिकाणी केलेला आहे आणि दोन्ही बाजूला ग्रीन रूम्स केलेले आहेत. अप्रतिम अशा प्रकारच्या रूम्स केल्या आहेत, हॉल सुंदर केलेला आहे, एसी आहे आणि खूप मोठा हॉल, प्रशस्त हॉल या ठिकाणी तयार केलेला आहे. भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चर्चासत्र होतील, सेमिनार्स होतील, वर्कशॉप्स होतील, विचारमंथन होईल आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुंदर अशा प्रकारचे विद्यार्थ्यांच्यासाठी ही एक जागा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की या हॉलमधून या कॅम्पसची, या शाळेची, या स्कूलची, ज्युनियर कॉलेजची खूप मोठी प्रगती होईल. एक वेगळा दर्जा या हॉलमुळे या कॅम्पसला प्राप्त होईल याची मला पूर्ण खात्री आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. यावेळी मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्था ही सर्वांना न्याय देण्याचं काम करत असल्याचं सांगत चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या कार्याचं कौतुक केलं. असे फायनान्समध्ये सांगतो सर की आम्ही आमच्या पायावर उभे आहोत, आम्ही इतर शाखांना मदत करतो. त्या दोन्ही शाखा ज्या आहेत ना, ते गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही इतर शाखांना भरपूर मदत करतो. म्हणजे ह्या शाखेच्यातून आपल्याला इतर शाखांचा आपण भरपूर मदत करत आहोत. तर एकंदरीत आपल्याला हा विभाग मजबूत करण्याच्या रयत शिक्षण संस्था मजबूत करणं आणि जसे रयत शिक्षण संस्थेचे आता दळवी साहेब, अनिल पाटील साहेब, तर ह्यांनी आपल्याला तितका मोठे चांगला हातभार लावलेला आहे, तर त्याची जाणीव ठेवून आपण हे चांगलं काम करूया. हा मल्टीपर्पज हॉल हे त्याच्यात मोठमोठ्या आमच्या लॅबोरेटरीज आहेत, जे कॉलेजला सुद्धा नसतील अशा प्रकारच्या देशमुख साहेबांमध्ये लॅबोरेटरी पाहिल्या नाही आहेत. मंत्रालयातून आमदार असतील, मंत्री असतील, त्याचे सचिव असतील, प्रवेश द्या, प्रवेश द्या हे सारखं असतं आणि आपल्याला प्रवेश त्याच्यावरती मर्यादित असतात. शेवटी वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत काय सत्ता ते नियम आहे, त्याच्या बाहेर जाता येत नाही आणि म्हणून आम्हाला आता त्रास एकच आहे की
लोक त्यांचं म्हणणं बरं आहे, बरेचसे लोक गर्दी पण आलेले असतात, कलेक्टर ऑफिस मधले, पोलीस मधले, विविध स्तरावरचे इथं लोक येतात आणि त्यांना जर विद्यार्थ्यांचा कारण उपयोग द्यायचा आलं तर आपल्याला सर चार शाळा अशा बांधाव्या लागते, नाहीतर आपल्याला जी जुनी जागा जी आपल्या आहे पलीकडे बाजूला तर त्याच्यामध्ये आणखी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला असं हे करता येईल. आणि मला खात्री आहे की इथं साहेबांच्या पर्यंत आणि पहिले साहेबांना माहितीच आहे पण साहेबांशी पडल्यानंतर पवारसाहेबांच्या त्याच्या वतीनं आपण हे सगळं नक्कीच करून घेऊ. आणि त्या दृष्टीनं या हॉलच्या उत्तरांसाठी म्हणजे मला फार मोठा आनंद झालेला आहे. आपला सर्वांना मी धन्यवाद देतो. ऑर्गनायझर डॉक्टर अनिल पाटील यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर सोबत असतील तर कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही आणि त्यांचीच परंपरा आमदार प्रशांत ठाकूर हे पुढे नेत आहेत असं गौरवोद्गार काढले. संस्थेचे सर्वात मोठा आधारस्तंभ आम्ही एका भाषेत रामशेठचं वर्णन करतो, हमारे पास रामशेठ आहे बस. कोणताही प्रश्न पुढे राहत नाही आणि अडचणी येत नाही असे रामशेठ प्रशांत शेठ त्यांचीच परंपरा चालवत आहेत. आता दळवी साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, ही नवीन आमची रजिस्ट्रेशन संस्थेशी पुढच्या पिढीचं नेतृत्व करणारी मंडळी आहेत, त्यांच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत आपल्याला करायचं आहे आणि या देशाला एक दिशा देण्याशी काम करायचं आहे. एक मॉडेल शिक्षण संस्था म्हणून बहुजन समाजाच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना उत्तम क्वालिटी शिक्षण अफोर्डेबल प्राईसमध्ये कसं देता येईल हे जर कुठं बघायचं असेल तर ते रे शिक्षणमध्ये बघावं आणि इंग्लिश मिडियममध्ये बघायचं असेल तर कामोजी शाळा जाऊन बघा. या पद्धतीने तुम्हाला मिळायला पाहिजे आणि करत असताना मुलांना काय द्यावं लागणार आहे. सहावीच्या मुलात तुम्हाला आयटी लिटरसी आली पाहिजे. आयटी लिटरसी या शब्दाचा अर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन नव्हे तर टेक्नॉलॉजीची लिटरसी आली पाहिजे. सहावीच्या मुलाला फायनान्शियल लिटरसी आली पाहिजे. मुलांनी कोणते सिनेमे बघायचे हे सुद्धा आपण ठरवणार आहोत. मुलांनी काय वाचायचं हे सुद्धा आपण ठरवणार आहोत. मुलांनी कशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यायचा आहे हे सुद्धा आपण ठरवणार आहोत आणि ती पद्धती ग्लोबल लेवलची आहे. आम्ही सीबीएसई बोलतो नव्हे तर आयबी आयसीएसई पेक्षाही दर्जा आमचा हा वाढलेला किंवा चांगला असणार आहे. आमचं यश 95% रिझल्ट आणि 100% रिझल्ट नाही तर जेईला मुलं किती गेली आणि तुम्हाला जेई आणि नेटला किती मुलं गेली याच्यावर आहे. आयसरला किती मुलं गेली याच्यावर आमचं यश आहे आणि तेवढी ताकद आमच्या शिक्षकांच्याकडे निश्चित नाही. कधी आम्ही आतापर्यंत पेटंट नावाचा भाग विचारच केला नव्हता. रेटमध्ये आहे 4-5 वर्षापूर्वी सहज विचार केला आम्ही सगळ्यांनी मिळून एवढे रेटमध्ये शिक्षक आहेत, उत्तम शिक्षक आहेत, उत्तम विद्यार्थी आहेत, पेटंट का नको. आणि थोडासा प्रयत्न केला तर जो 138 पेटंट आज रेटच्या नावावर आहे. मुलं त्याच्यापेक्षा चांगली उत्तम आहेत तुम्हाला, अप्रतिमशील मुलं आहेत तुम्हाला आणि या सगळ्याचा एक अतिशय उत्तम मॅनेजमेंट, अतिशय उत्तम वर्ल्ड क्लास शिक्षक, जगाच्या पाठीवर सर्वात चांगले शिक्षक कोणाकडे असतील तर रयतकडे डोळे जातो. तर शाळेचे चेअरमन तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी शाळेतील दर्जेदार शिक्षणामुळे कामोठे परिसरात सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून रामशेठ ठाकूर शाळेची गणना होत आहे असं प्रतिपादन केलं. शाळेच्या बरोबरीने संस्था ही प्रत्येक इथल्या राहणाऱ्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून कर्मवीर भाऊराव पाटील कोण आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा शाळेच्या मुलाखती घेतल्या जात होत्या त्यावेळेला त्या शिक्षकांच्या मुलाखतीमध्ये एक साहजिक प्रश्न असायचा की तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांविषयी माहिती आहे का. पण आज या शाळेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे शाळेच्या वेगवेगळ्या अचीवमेंटमुळे ही शाळा इथल्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांच्या मुखात झालेली आहे आणि रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील हे शाळेच्या बाहेरचं एक मोठं याच्यामुळे कर्मवीरांना आणि त्यांचं कार्य रयत शिक्षण संस्थेचं कार्य हे आपल्या कामोठ्याच्या नव्या मुंबईच्या पनवेल परिसराच्या मुखामध्ये या ठिकाणी बसलेलं आहे आणि या शाळेचे पुढे अचीवर्स पुढे जाणारे विद्यार्थी हे साहजिकच संस्थेचं शाळेचं नाव हे मोठं करताय. येणाऱ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या आव्हानांना या अलीकडच्या काळामध्ये जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही आपल्याला स्वीकारायची आहे या सगळ्याच्या आधारे संस्था केवळ विद्यार्थी नाही संस्थेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका पर्यवेक्षक शिक्षक शिक्षिका यांनी सुद्धा या स्पर्धांच्या जगामध्ये भाग घेतला पाहिजे आणि यांनी सुद्धा आपल्या
आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे आपल्या कर्तृत्वातून आदर्श ठेवला पाहिजे याच्यासाठी शाळेचे अविरत प्रयत्न सुरू आहेत. आणि म्हणूनच आज या मल्टीपर्पज हॉलच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी माननीय आरेपाटील सर, दिल्ली सर आपण उपस्थित आहात. आपल्या बरोबरीनं या ठिकाणी सन्माननीय देशमुख साहेब आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आपल्या मार्गदर्शनात आणि आपल्या नेतृत्वाखाली संस्था आणि त्याचबरोबर शाळा ही सातत्यानं आगेकूच करत राहील. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.